चालू खासदारांनी आता दर्शनी मांडणी काही विकास म्हणजे समस्या किंवा विकास असं त्यांनी आलेच नाहीत गावात नरण त्यात त्यांनी राजू शेट्टी शिवाय पर्याय नाहीतर या फडणवीसानं ज्या आजपर्यंत मुख्यमंत्री कोण असा झाला नाही असा हो मुख्यमंत्री झाला कवा मरली हो माने आणि राजू शेट्टींबरोबर सत्यजित पाटील पण आहेत की उमेदवार नाही त्यांचं काय आम्हाला नाव पण माहिती नाही आणि एवढं आम्ही त्याच ओळखत पण नाही तसं सत्यजित आवाजने आम्ही नाही इकडे ओळखत नाही नवीन उमेदवार आहे की सत्यजित पाटील आहे की आपल्याला ओळख बी नाही आणि आम्ही अजून तो चेहरा बी बघणार शेतकऱ्या संघ बोलणारा राजू शेट्टी आहे ते आम्ही त्यांनाच आम्ही बघ सत्यजित पाटील नवीन आहे नौका आहे आम्हाला माहितच नवीन आहे की नवीन असला आणि काय इकडं काय माहिती का पीती का उगच मतदान करायचं राजू शेट्टींचं वाद आहे का हो आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी भरपूर हे केलं 19 आम्ही दिलं त्यांना मतदारांनी दिलं आम्ही दिलं नाही पण मतदारांनी काही ठराविक मतदारांनी नवीन आहे म्हणून दिलं परंतु त्याचं आता यातना आम्ही शेतकरी सगळे भोगायला लागलो आहे म्हणून आम्हाला ह्या वेळेला कोण सत्यजित नाही काय नाही आम्हाला राजू शेट्टीच पाहिजे शेतकऱ्यासाठी एक वेळ खासदार साहेब आता बंद झाले 5 वर्ष 10 वर्ष शेतकरी माग गेलाय आता आणि 5 वर्ष दिली की नाही उद्धव ठाकरेला शेतकरी सापडला काय नाही फडणवीसानं सगळ्यांचं वाटूळ करून ठेवले 2 घर फुटली काँग्रेसची सत्ता होती तेव्हा निधी इथेपर्यंत युज करतो सपत होता माने यावं 2-2 घागरीनं पाणी 15 दिवस झालं आणतोय बघा पाणी नाही काय नाही बोरवाले म्हणतोय आमच्या बोरला पाणीच नाही पाणी हाय बघायचं लोंढा चाललंय तुम्हाला दिसतंय काय कुठं पाणी दिसतंय का तुम्हाला पाणी इथं कुठले माने कुठे कोण बोलवा त्यांना आमच्या समोर आणा विचारतो कुठे पाणी दिलं दर माने बोलवा तर त्यांना इथं समोर आमच्या समोर विचारतो की कुठं आहे पाणी त्यांनी काय बोटिंग करा तेवढं म्हणाले त्यात असं 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 करत जाते तेवढं झालं बघा 5 वर्षानं परत आणि हात जोडाले त्यात अकरावी 12वी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट नंबर 1 टीचिंग क्वालिटी नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेपी टॉवर तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल रेस्टॉरंट बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम प्रशस्त पार्किंग चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी आमचा पत्ता जेपी टॉवर स्कीम नंबर 1 CS नंबर 434 भेदा चौकाजवळ शनिवार पेठ कराड नमस्कार वज्राधारी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राजलक्ष्मी ग्रुप विटा प्रस्तुत जनसभा ते लोकसभा या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण हातकणंगले मतदारसंघात आहोत लोकसभेचा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे महाराष्ट्रामध्ये का तर तिरंगी लढत होती आहे शिवसेनेचे 2 गट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि त्यात आता तिसरे उमेदवार म्हणजे राजू शेट्टी जे या मतदारसंघामध्ये 2009-2014 देखील खासदार राहिलेले आहेत आणि आता विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि आता नवीन उमेदवार जे आहेत उद्धव ठाकरे गटाकडनं महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील या तिघांपैकी कुणा कोण वरचढ ठरतोय कुणासाठी या मतदारसंघामध्ये सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो या सगळ्या ग्रामस्थांमध्ये इथल्या सगळ्या नागरिकांमध्ये मतदार राजा कुणाला कौल देतोय बघूयात नमस्कार काय सांगाल काय कोणाची हवा जास्त आहे इथं कोण समस्या सोडवते इथल्या इथल्या समस्या आता तसं राजू शेट्टी साहेबच सोडवतात खासदार नाहीत नाहीत पण त्यांनी खासदार नसून सुद्धा आत्ता म्हणजे आमच्या प्रत्येक काय पण कार्यक्रम असून दे गावात गे भेटीगाठी म्हणा गावात येणं जाणं त्यांचं बऱ्यापैकीच चांगलं आहे आत्ता खासदार नसताना सुद्धा बरं मग खासदारांनी काय इथलं मग काय समस्या काय आहेत नेमक्या ज्या सोडवल्या म्हणताय तुम्ही म्हणजे आत्ता चालू खासदारांनी काय सर राज शेट्टी म्हणता चालू खासदारांनी आता दर्शनी मांडणी काही विकास म्हणजे समस्या किंवा विकास असं त्यांनी आलेच नाहीत गावात नरण त्यात त्यांनी
पाच वर्षात एकदा पण आलेले नाहीत. तसं राज शेट्टीने आता खासदारकी पदावर नसताना सुद्धा आमच्या गावात मंदिराला तटासाठी त्यांनी निधी दिला आणि गावात सारखं येतात त्यांनी गाठीभेटी घेतात समस्या विचारतात काय कोणाची अडचण आहे का. नवीन उमेदवार हा की दोघांमध्ये दोघांपेक्षा धैर्यशील माने आणि राजू शेट्टींबरोबर सत्यजित पाटील पण आहेत की उमेदवार नाही त्यांचं काय आम्हाला नाव पण माहिती नाही आणि एवढं आम्ही त्याच्यामुळे ओळखत पण नाही. तसं काय म्हणताय नाही आम्ही देव ठाकरेंनी एवढं जाहीर केलं की सत्यजित पाटील हत्यारंगलीमधून उमेदवार देव ठाकरेंनी जाहीर केलं पण त्या सत्यजित आवाजने आम्ही नाही इकडे ओळखत नाही आम्ही नाही ओळखत. बर तुमचं काय म्हणणं आहे कोण उमेदवार आहे इथं वरती ठरतोय काय समस्या तुमच्या सॉल्व्ह झाल्या. आमचा एकमेव नेता राजू शेट्टी शेतकऱ्याच्या बाजूने नेता आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने खंबीर उभा राहणारा नेता. बाकीच्यांची हे झाला तरी बी आमच्या गावात कुठलाही खासदार आलेला नाही राजू शेट्टी साहेब येतात धैर्यशील माने कधीही आम्ही बघितलं नाही कोणाला. आता नवीन उमेदवार आहे की सत्यजित पाटील आहे की आपल्याला ओळख बी नाही ना आम्ही अजून तो चेहरा बी बघणार आहे कोण आहेत नेमकं ते. आता कसं करायचं कारण आता मत विभागणार नाही का तीन तीन उमेदवार किती बी विभागून द्यात मत शेतकऱ्या संघ बोलणारा राजू शेट्टी आहे ते आम्ही त्यांनाच आम्ही बघणार. कसं काय राजू शेट्टी काय काय तुमचं राजू शेट्टीचं कुठलंही आंदोलन असून दे काय असून दे ते सॉल्व्ह नाही होऊन दे काय होऊन दे राजू शेट्टीच्या आंदोलनामुळेच आम्हाला उसाला दर मिळाला. नमस्कार अर्णब काका बोला काय काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. खरी कंडिशन तर खराबच आहे काय कुठला खासदार आजपर्यंत कुठला गावाला आला नाही तर सरदारा तर आला नाही आले सध्याचे खासदार नाही आले. तुमच्या गावामधनं एक शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे असं ऐकलं होतं तर त्याचा काय फायदा आहे नुकसान आहे काय. नुकसान व्हायला पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलंय. मग कोण सोडवेल आता तीन उमेदवार आहेत की या टायमाला कोण सोडवेल वाटतंय. होणार का नाही गॅरंटी नाही असं काय प्रश्न आहे पण मग हा प्रश्न सोडवेल कुठला. म्हणजे आता तीन तीन उमेदवार आहेत की धैर्यशील माने आहेत सत्यजित पाटील आहेत राजू शेट्टी आहेत कोणता उमेदवार सोडवेल असं वाटतंय. वाटलं सत्यजित पाटील आल्यावर बघू वाटते सत्यजित पाटील वाटतंय तुम्हाला. आणि बाकी इतर आता आपण बघायला गेलं की सध्या राजू शेट्टींचं पण बघायला गेलं की कारखानदारांनी घेरलं आहे असं म्हणतात ती चर्चा चालू आहे सगळी मतदारसंघात. आता मी काल एका गावात गेलो तिकडं पण ते चालू होतं तर आता नाही माहिती नाही माहिती नाही ठीक आहे. उमेदवार आहे की त्याला चान्स कोण नवीन उमेदवाराला कोण काय करायचं असून आता आलेला अजून काही माहितीच नाही कोणाने काहीच माहित नाही का आहे आणखी काही लोक आहेत आपल्याकडे पण यांच्याशी बोलूया. या की काय सांगाल काय इथल्या समस्या काय गावातल्या समस्या. आता पाच वर्ष झालं कोण खासदार फिरकलंच नाही तिकडं आलेलंच नाही समस्या जाणून घ्यायला यायला पाहिजे का नको आलेलं नाही तिकडं. नवीन खासदार आता उमेदवार तीन उमेदवार आहेत कुठले कुठले उमेदवार काय उमेदवारात राजू शेट्टीच आमचा कल जास्त आहे राजू शेट्टी का आणखी आहेत की आमचा अहो जे जे ग्रामीण भागात जे उत्पन्नाचं स्रोत आहे ते ऊस आहे आपल्या भागात त्याला राजू शेट्टीने फायदा करून दिला आहे त्यांच्यामुळं आता आमचं सलूनचं दुकान आहे शेतकऱ्याकडे पैसे आल्यानंतर तिने सगळे चक्र हे चालते नाही. सत्यजित पाटलाची हवाय म्हणतात सत्यजित आव्हानचं काय आता काय केलंय तिने राजू शेट्टींच्यामुळे फायदा तर झालाय मदत आहे म्हणतात त्यांना जयंत पाटलाचा सपोर्ट आहे बंटी पाटला सपोर्ट आहे निवडून येणार म्हणत असतं सत्यजित पाटील सपोर्ट म्हणजे त्यांचा त्यांच्यामुळे फायदा होणार असेल हो आमचा कुणामुळे फायदा झालाय राजू शेट्टींच्यामुळे मग आमचा सपोर्ट कुणाला असणार. पण मग ते आता सगळ्यांचाच तिकडे कल असेल तर मग तुमचं मत वाया जाणार नाही का. गेलं तर गेलं गेलं तर गेलं आपण राजू शेट्टीलाच करायचं राजू शेट्टी निवडून आणणं. बर बर कोण या वेळेला संसदेमध्ये जातं इकडून निवडून. धैर्यशील माने. धैर्यशील माने का कसं आहे मला वाटते माझा मी तीन वेळा मतदान खासदारकीला गेले त्यापैकी सगळ्यात जास्त जर तारदा गावाला कोण निधी दिला असेल तर धैर्यशील माने दिले ठीक आहे ते आले नाहीत काहीतरी गोष्टी झाल्या असतील पण जर निधी कुणाचा आला असेल तर खासदार धैर्यशील माने झाला कारण मी सरपंच आहे या गावचा सरपंच आहे आणि मी बघितले आता त्यांच्याकडून 50 लाख रुपये आपल्या गावासाठी आलेले आहेत आणि जिथं जिथं म्हणजे आम्ही स्वतः उभारून कामं करून घेतलेले आहेत ते 50 लाखाचे ह्याच्या अगोदर राजू शेट्टीने कधीच एवढा निधी दिलेला नाही या गावासाठी त्यासाठी धैर्यशील माने 100% आणि केंद्राची सरकार चांगले आहे काम चांगलं चालू आहे त्यासाठी त्या बेसवर न धैर्यशील माने म्हणता हे मोदीलाच मत जाणार आहे ह्या हिशोबानं धैर्यशील माने हे निवडून येईल.
पण मग कामाचं काय फॅक्टर वाटतो तुम्हाला, की फक्त मोदी फॅक्टर वर्कआउट करेल की बाकी आपल्याला ज्या सुखसुविधा मिळायला पाहिजेत किंवा ज्या शासनाच्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ते महत्त्वाचं आहे, काम महत्त्वाचं आहे की फक्त मोदी फॅक्टर महत्त्वाचा वाटतो? कसं आहे, मोदी फॅक्टर म्हणजेच काम आहे. आता बघतोय आपण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात, ह्याच्या अगोदर कधी असं होत नव्हतं. इव्हन एक म्हणजे ग्रामपंचायतीचं उदाहरण घ्या, ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा निधी इथेपर्यंत यूज होतो तो संपत होता. आता ऑलरेडी तसं नाही, डायरेक्ट ग्रामपंचायतच्या खात्यात येते आणि ग्रामपंचायत त्यानुसार काम करते. म्हणजे जसं रुपये घासत घासत येतं आल्यावर चारने मिळायचे तसं नाही, डायरेक्ट आता रुपये तुमच्या खात्यात येते. बाकीच्या सर्व काही गोष्टी आहेत की म्हणजे आपलं आवास योजना असेल, सगळ्या योजना बिजना देऊन चालूच आहेत. फक्त कसं आहे, लाभ घेणाऱ्यानं ते त्यासाठी धडपडून करून घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी खासदार मानेसाहेब कायम आता बऱ्यापैकी यांच्या निधीतनं आपलं मुख्यमंत्री सहायता निधीतनं बरेच त्यांनी प्रश्न मिटवलेले. असंही ऐकायला मिळतं ना की आता जसं पक्ष फुटला त्याच्यानंतर आपण बघतोय की धैर्यशील मानेंविरुद्ध नाराजी पण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं, तर ते त्याचा कुठे फॅक्टर? आता तारदाळमधनं तुम्ही म्हणताय की इकडनं धैर्यशील मानेंना सपोर्ट आहे, पण असं सगळीकडनं तुम्हाला वाटतं की मिळेल पूर्ण मतदारसंघात? 100% मिळणार. असं काय नाही की बाबा का, कारण फुटापोटीचं राजकारणी पहिल्यापासून चालतच आलेलं आहे, काही आता नवीन आहे. आता जरा जास्त दिसतंय ते, पण शक्यतो आता सध्या कसं आहे परिस्थिती, भाजप म्हणून म्हणजे मोदी म्हणून त्यांना देणं गरजेचं आहे. त्यासाठी धैर्यशील माने बऱ्यापैकी विचारून. तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? माझं तेच म्हणणं आहे, धैर्यशील माने यावं आणि त्यांनी कामं भरपूर केलेले आहेत. वस्त्रोद्योग मंत्री आपल्या तारदाळमध्ये निधी वगैरे दिलेला आहे, त्यामुळं त्यांनी निधी दिला. आणखी काय कामं धैर्यशील मानेंनी केली, काय सांगता येईल तुम्हाला? अशी काही दोन चार कामं असतील ना की जी धैर्यशील मानेची प्रत्यक्ष? मला काय अनुभव नाही, एवढं मी काय सांगू शकत नाही. गावातली कामं सर काय म्हणजे, गावात काही केलं? मी आर्मी रिटायर्ड आहे त्यामुळे मला एवढं परिचय नाही. काय बाबा काय सांगाल, कोणाची हवा चालली सध्या? हवा काय ते मानेची चालली. का हो, का म्हणजे काय आहे ते पाठिंबायली परंपरा त्यांच्या माधवशिरींची, आम्हाला प्यायच्या पाण्याची परंपरा असंही नाही, पण त्यांनी ते जर लक्ष त्यावेळेला घातलं नसतं हे आता प्यायला पाणी मिळालंच नाही. पण मग आणखी मुद्दा आहे त्याचा, जुना असा ना, पण तो आहे त्या एका मुद्द्यावर अजून मतदान त्यांना करणार तर आमचा विश्वास आहे त्याच्यावर. आणि शेवटी मग काय, मोदींचा सपोर्ट आहेच, ते 75% आहेच, 25 जरी असले तरी ते 70 आहेच. काय सांगाल, काय प्रश्न आहेत तुमच्या गावामध्ये? आमच्या गावामध्ये लईच प्रश्न आहेत, आमचे लईच प्रश्न आहेत. दोन दोन गागरीनं पाणी 15 दिवस झालं आणतोय बघा, पाणी नाही काय नाही. बोरवाले म्हणतोय आमच्या बोरला पाणीच नाही. असं म्हणतात की माने कुटुंबाने पाणी दिलं गावाला, मग तुम्हाला पाणी नाही? पाणी आहे बघा, इथं लोंढा चाललंय. तुम्हाला दिसतंय काय कुठं पाणी? दिसतंय का तुम्हाला पाणी इथं? कुठले माने कुटुंब कोण बोलवा त्यांना नाही? आमच्या समोर आणा विचारतो कुठं पाणी दिलं. खासदार माने बोलवा तर त्यांना इथं समोर, आमच्या समोर विचारतो की कुठं आहे पाणी. यंदा कोण जाईल वाटतंय दिल्लीत? आता ते आल्यावर सांगतो तुम्हाला. मतदान करणार की नाही बघूया की पुढच्या पुढं. आता 7 तारखेला मतदान आहे की करणार? करूया, करणार की, पण जो आम्हाला साथ देतोय त्याला आम्ही साथ देणार. कोण साथ देत काय वाटत? अजून तरी कुणी साथ दिला नाही. आता अजून दोन किती घाण आहे तिथं पुढं, सरकारी दवाखाना बघा की किती अस्वच्छता आहे सगळी. पुढं आरोग्य केंद्र आहे, काय सुविधा आहे सांगा जरा, सांगा बघूया का हाय जरा तर तिथं आरोग्य असं वाटतंय तुम्हाला काय? बघा आता तुम्ही काही मानेंनी काही केलं नाही म्हणताय, अजून दोन उमेदवार आहेत सत्यजित पाटील आहेत की आता नवीन उमेदवार उद्धव ठाकरेंनी घोषित केले, त्यांच्याबद्दल काय वाटत? अहो मी काय म्हणतो, इथं कुठलाही आमदार खासदार कुणीही आला नाही, आम्हाला काहीही प्रश्न विचारलेले नाही आणि आमच्यासाठी त्यांनी काहीच सोय केलेली नाही आहे. हा काय सोय आहे सांगा, इथं काही सुद्धा नाही. बायका ह्या कामाला जातात, बायकासनी काय कामाचं साधन आहे इथं? काही सुद्धा कामाला नाही. हजार वेळेला बोललो कुणी सुद्धा काही बोलणं, जेवढं काम आहे तेवढं येतात मतदान घेतात, तिकडं 5 वर्ष गायब होतात, 5 वर्षांनी परत येतात. सगळे खासदार सगळे तसेच आहेत. सत्यजित पाटलांचं जनसंपर्क, राजू शेट्टींचा जनसंपर्क आणि धैर्यशील मानेंचा जनसंपर्क तिघांपैकी कोणाचा? राजू शेट्टींनी ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. त्यांनी आता 10 वर्ष नाहीत केले, संपर्कच असतात, त्यांनी आता परत करतील. हे सगळ्यांचा हे आहे की ते परत येतील आणि करतील, कारण की 10 वर्ष त्यांना नाही आहेत. 5 वर्ष यापुढे 5 वर्ष यांना देऊन आणि पुढे काय करता येईल शेतकऱ्यांसाठी? माने बघितल्याला सुद्धा नाही, माने फक्त चित्रात बघितला.
ह्याच्यात बघितलेला सुद्धा नाही, कधी सुद्धा तो आलेला नाही आणि काही केलेलं नाही, नुसता बोर्ड लावलाय एवढं तुम्हाला कोटी दिलं तेवढं कोटी दिलं काही सुद्धा नाही केलेलं त्यानं। हे सत्यजित पाटील वगैरे कधी याच्या आधी तिथं आले काय? सत्यजित आम्ही बघितलेला पण नाही, आता नाव माझ्या माग सुद्धा नाही, कधी झाले नाही इथं। मला 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 सांगा मतदान कसं करायचं, कामावरून करायचं का भावनेत? राजू शेट्टी शिवाय मतदान नाही, काम बघून करायचं की कुणाच्या भावनिक त्याच्यामुळे चांगले झाले। आज ही सलाबच्या इमारती झाल्या त्या राजू शेट्टीमुळे झाल्या त्या, नाही माणसांच्या जवळ पैसाच नव्हता, कारखानवाली सगळी बोक्क झाली। हे आता हे प्रत्येकाच्या स्लॅबची इमारत झाल्या या राजू शेट्टीमुळे झाल्या।